शिर्डी संस्थांच्या सफाई कामगाराचा श्रीरामपूरच्या एका तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर येत आहे. श्रीरामपूर शहरालगत असलेल्या गोंधवणी परिसरातील स्वप्ननगरी हाऊसिंग सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या तळ्यामध्ये बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी राहाता तालुक्यातील साकोरी भागातील विकी उर्फ पप्पू दत्तात्रय शिंदे वयवर्ष 28 या तरुणाचा तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघड झाली. विकी उर्फ पप्पू हा साकोरी येथे वास्तव्यास असून तो साईबाबा संस्थान येथे सफाई कामगार म्हणून काम करीत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेची हकीकत अशी की विकी हा श्रीरामपूर येथील मित्राला भेटण्यासाठी आला होता. दोघेही तळ्याजवळ बसून दारू पिले. त्यानंतर आंघोळीच्या उद्देशानं विकीनं तळ्यात उडी मारली, परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा तळ्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झाला. विकी हा पाण्यात बुडाल्याचं पाहून मित्र घाबरला आणि घटनास्थळावरून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच गुरुवारी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना घडलेली घटना त्यानं सांगितली. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पीएसआय मेढे, पीएसआय निकम, पोलीस हवालदार मच्छिंद्र शेलार, पोलीस नाईक अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल हुलगे, पोलीस कॉन्स्टेबल टुपुळे घटनास्थळी दाखल झाले. 2.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सदर मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं. तदनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. सदर घटना ही घात आहे की अपघात हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होणार असून गेल्या 8 दिवसात नांदूर, यादवमाळा, सुतगिरणी फाटा आणि गोंधवणी परिसरात अशा घटना सातत्यानं घडत आहेत. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर.